अरे मागे भाई रे भारतीय जनता पक्ष ग्रामीण जिल्हा नागपूरच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र बसलो होतो. माननीय बावनकुळे साहेब आहेत, आमचे अरविंदजी गजबी आहेत, नंतर आमचे रेड्डीजी आहेत, पारवेजी आहेत, आमचे टेकचंद सावरकर आहेत, आमचे ठाकूर चरणसिंग ठाकूर आहेत. या सगळ्यांबरोबर आम्ही बसलो आणि ग्रामीणमध्ये व्यवस्था चांगली झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही एक दोन महिन्यापूर्वी एक दौरा तिथला सगळा केला आणि या दौऱ्यामध्ये तिथे औषधांची कमतरता आहे, रोग्यांना संख्या वाढल्यामुळे त्यांना आणण्यासाठी वाहनांची कमतरता आहे. या सगळ्या चर्चा आमच्या बैठकीमध्ये आल्या आणि त्या बैठकीतून आम्ही निर्णय घेतला. विशेषतः नागपूरच्या आमदारांची आम्ही परवानगी घेतली, विकासजी कुंभारे, कृष्णाजी खोपडे, मोहनजी मते, ते आम्हाला ग्रामीणला ॲम्ब्युलन्सेस द्यायचे आहेत आणि त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला सांगितलं की ग्रामीणकडे पहिले लक्ष द्या, आम्ही सगळे नागपूरमध्ये लक्ष देऊ आणि त्यामुळे या ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये मोवाडला एक, दापेवाड्याला एक, देवलापारला एक, मौद्याला एक आणि कुहीला एक अशा पद्धतीनं 5 ॲम्ब्युलन्सेस आम्ही देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पूर्ण प्रशासकीय पूर्णता होऊन आमचे नारिंगे साहेब यांनी फार मोठा प्रयत्न केला आणि लवकर मंजुरी मुंबईवरनं आणून दिली. कंपनीच्या गाड्याही आल्या, 2 गाड्या अजून आमच्या धापेवाडा आणि मोवाडच्या यायच्या आहेत, त्या महिंद्र कंपनीच्या त्या गाड्या आहेत, पण या ज्या 3 गाड्या आल्या आहेत टाटाच्या, या आज माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या हस्ते
आम्ही आज इथे लोकार्पित केलेले आहेत, ते आजपासून जिल्हा रुग्णालयांमध्ये कामाला लागतील आणि त्यामुळे ग्रामीण जे रुग्ण आहेत त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्याची सोय मिळेल ही त्यामागची भूमिका आहे. आम्ही औषधा देखील 52 लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर केले, सगळं काम पूर्ण झालेलं आहे आणि 2-3 दिवसांमध्ये ते साहित्य हे देखील ग्रामीण जिल्हा रुग्णालयांमध्ये आणि तिथल्या जिल्हा परिषदच्या अंतर्गतच्या रुग्णालयांमध्ये ते सगळं साहित्य त्यांनी मागितलेलं पंचायत समितीने त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे.